नमस्कार. हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी, आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया. तर आज आपण बनवणार आहे व्हाईट चॉकलेट गनाज ट्रफल, जे आपण केकवरती टाकत असतो. जसे चॉकलेट गनाज असते तसेच व्हाईट चॉकलेट गनाजही असते, तर ते एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे. त्यासाठी एक छोटे पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण साधारणतः अर्धी वाटी दूध घेणार आहे. गनाज आपल्याला केवढं बनवायचं आहे त्यानुसार आपल्याला दूधचे आणि व्हाईट चॉकलेटचे प्रमाण वाढवावे लागेल. तर आपण फक्त आता हाफ बाउल मिल्क घेतो आहे आणि थोडं गरम होऊ द्यायचं आहे. त्याला जास्त थंड याच्यात पण टाकायचं नाही आणि गॅस मात्र लहान ठेवायचा आहे. आता हे आपलं दूध थोडं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता टाकणार आहे व्हाईट चॉकलेट, आणि ते चॉकलेट आपण घेणार आहे एक वाटी. बघा, आता हे दूध झालं आपलं थोडं गरम. तुम्ही दूधच्या ऐवजी व्हिपिंग क्रीमही घेऊ शकतात, पण आपण व्हिपिंग क्रीम नसेल समजा तर घरच्या घरी दुधामध्येही आपण बनवू शकतो. आणि हे आहे आपण बारीक तुकडे करून घेतलेले व्हाईट चॉकलेटचे तुकडे, आणि ते आपण त्यात टाकल्यानंतर कंटिन्यू हलवायचं आहे, कारण हे जळू शकतं, खाली लागू शकतं आणि त्याचा वास येईल आणि आपले गनाज बिघडून जाईल. तर हे मेल्ट होईपर्यंत थोडा वेळच गॅसवर ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही. उकळायचं नाही आपल्याला किंवा घट्टही करायचं नाही. जे आपण तुकडे केलेले आहेत ते फक्त त्या दुधामध्ये किंवा गरम दुधामध्ये मेल्ट व्हायला पाहिजे. तुम्ही गॅसवरून उतरून खालीही करू शकतात, आणि जर मेल्ट नाही झाले तर पुन्हा गॅसवर ठेवून थोडं गरम दूध करू शकतात, पण गॅस मात्र लहान ठेवायचा आहे आणि चमच्याने हलवत राहायचं आहे. हे गनाज आपण एकदम सोप्या पद्धतीने किंवा त्यात दुसरं काहीही न टाकता बनवणार आहे, जे कोणालाही बनवता येईल. आणि तुकडे जर तुम्ही बारीक किसून घेतले तर ते लवकरही होईल. असं चमच्याने हलवत राहायचं आहे आणि मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. तुम्ही गॅसवरूनही उतरू शकता. बघा, आपलं हे थोडंफार मेल्ट झालेलं आहे, आणि हे थोडं मेल्ट आहे ते गरम दुधामध्ये होऊन जाईल. तर त्यासाठी आपण गॅस बंद करू शकतो. आपल्याला उकळायचं नाही आहे. बघा आणि किती थिकनेस आलेला आहे. आणि आता आपण गॅस बंद करून देऊ आणि हे आपण खाली उतरवून हलवू शकतो जोपर्यंत ते मेल्ट होत नाही चॉकलेट. आणि त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे, कारण त्यात जे बारीक बारीक चॉकलेटचे कण असतील ते आपल्याला केकवरती डेकोरेशन करण्यासाठी अडथळे आणू शकतात. तर हे आपलं झालेलं आहे रेडी चॉकलेट गनाज, आणि त्यानंतर मी ते गाळून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपले हे गनाज रेडी झालेले आहे. आणि जर ते तुमच्याकडनं पातळ झाले तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात, आणि जर घट्ट झाले तर पुन्हा गरम पाणी घेऊन त्याच्यावरती हे बाउल ठेवून हलवू शकतात. गॅसवर नाही ठेवायचं, गरम पाण्यावरती ठेवायचं. तर तुम्हाला हे व्हाईट गनाजची रेसिपी, ट्रफलची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.